रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वक्फ बोर्ड कार्यालयाचं उद्घाटन केल्यामुळे सकल हिंदू समाज संतप्त झाला होता. त्यांनी उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवले. चंद्रकांत राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलं. या आंदोलनामुळे काही काळ इथलं वातावरण तप्त झालं होतं. पालकमंत्री उदय सामंत जेव्हा वक्फ बोर्डच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी जात होते तेव्हा काळे झेंडे दाखवले गेले आणि परत येताना सुद्धा पुन्हा एकदा काळे झेंडे दाखवण्यात आले. सर्वांना फुला सांगितलं या म्हणून कार्यक्रमाला.